जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा स्वीय सहाय्य कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे तर दुसरीकडे अनेकांनी गॉडफादर मार्फत फिल्डिंग लावली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाला चांगला समान जिल्हा परिषदेमध्ये आहे त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या आणि सध्या पदोन्नतीनं पाणीपुरवठा विभागामध्ये कार्यरत झालेले अविनाश गोडसे यांनी चांगल्या पद्धतीनं या खुर्चीला मान मिळवून दिला आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वीय सहाय्यक यांची बदली झाली असली तरी गोडसे यांच्या आणखी पुनर्नियुक्तीसाठी बड्या बड्या राजकीय व्यक्तींकडून दबावही सुरू आहे गोडसे यांच्यामुळं सीईओचे स्वीय सहाय्यक खुर्ची ही बदनाम झाली आहे कारणही तसंच आहे गेल्या वर्षभरापूर्वी शिक्षकाकडून घेतलेली लाखो रुपये यामुळे हे प्रकरण गाजलेलं आहे या, गाज या दबावामागचं कारण ही आता जिल्हा परिषदेमध्ये उघड होत आहे मात्र कणखर आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या सीईओ स्वामी यांनी पदभार घेताच नवनवीन उपक्रमाबरोबर प्रशासनामध्ये पारदर्शकता आणली आहे आता स्वीय सहाय्यक गोडसे यांची बदली झाल्यानं आता त्यांना त्या खुर्चीवर न बसवता अन्य कर्मचाऱ्याला संधी देण्याचा त्यांनी निश्चय केला दरम्यान राजकारणाबरोबरच असलेला रा संबंध आणि कालाय तस्मय नामा यामुळं गोडसे माहीर आहेत पुन्हा एकदा त्यांची नियुक्ती झाली तर यामध्ये नवल वाटण्यासारखं काही नाही स्वीय सहाय्यक पदासाठी सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असलेले कनिष्ठ सहाय्यक मल्लिकार्जुन तळवार आयटी टी सेलचे त्रिमूर्ती राऊत शिवानंद मगे सुहास चेळेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे परंतु जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारे आणि प्रशासनातील जाण असणारे शिवानंद मगे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं मात्र या चौघांपैकी सीईओ स्वामी नेमकी कुणाची निवड करणार याची उत्सुकता अनेकांना लागली जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांकडूनही काही नावांची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येते मात्र या पदावर काम करण्यास योग्य पात्रता असणाऱ्यांची निवड होणार आहे ती कोणाशी निवड होते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे